कल्याण येथे विजेची तार अंगावर पडून जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचा अखेर मृत्यू झाला आहे. विजेची वायर अंगावर पडून जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचा आज मृत्यू झाल्याने स्थानिक कमालीचे संतप्त झाले आहेत. तसेच नुकसान भरपाई मिळेपर्यंत पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेत स्थानिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित कुटुंबियांचे बोलणे करून दिल्यानंतर हा तणाव निवळला आहे. पिसवली गावात राहणाऱ्या जितेंद्र तिवारी हा भाजी विक्रेता 4 सप्टेंबरला विजेची वायर अंगावर पडून 60% भाजला होता. त्याच्यावर सुरुवातीला MS आणि मग नंतर सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी जितेंद्र यांच्या पार्थिवासह टाटा पॉवर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. तसेच तिवारी यांच्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आहे. जितेंद्र तिवारी यांची 4 तारखेला तुटलेल्या विजेच्या तारीला शॉक लागून भाजल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा काल मृत्यू झाला आणि या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या MSW अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे जितेंद्र तिवारी यांना 3 मुलं आणि 1 विधवा बायको, आज त्यांचे उपजीविकेसाठी काही साधन नाही. यासाठी मी मुख्य अभियंता, रिजनल डायरेक्टर, त्याचप्रमाणे मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की आपण त्यांच्या मुलाचं शिक्षण, त्याच्या पत्नीस नोकरी आणि त्याला उपचाराचा जो खर्च झाला हॉस्पिटलमध्ये त्याची खर्च आणि आर्थिक मदत ही त्वरित द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली.